मित्रांनो नमस्कार, मराठी डिस्कवरीवर तुमचं स्वागत आहे. आणि मी आता तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ दाखवणार आहे. तो व्हिडिओ आहे खेकडी पकडण्याचा. रात्री कशी खेकडी पकडली जातात आणि वड्यामध्ये एक थ्रिल कसा आहे याचा अनुभव घेण्यासाठी मी या वड्यामध्ये जातो आहे. आणि खरं तर आता पाऊस वर आहे, जळू आहेत, कुठंतरी गवे आपल्याला दिसणार आहेत. आणि अशा वेगवेगळ्या एकदम डीप फॉरेस्टमध्ये मी माझ्याबरोबर काही सहकारी मित्र आहेत, जे विष्णुदादा खोत आहेत, आमचा सोनणे मामा आहे, आणि यांच्याबरोबर आता मी खेकडे पकडण्यासाठी ओढ्यामध्ये जातो. तुम्हाला दाखवतो हा खेकड्यांचा अनुभव कसा आहे तो. पांढरा खडा एक खेकडा आहे ना. परिणाम नव्हता कुठे खायला अजून धरू का धरलं होत. एकदम ओके. थांबा थांबा थांबा, आपण इकडे येतो. इथं बघा, इथं इथं आहे बघा समोर. त्याचा रंग ओळखते का माझ्या? हो हो हो, धरला पा, फूट धरले मला. हात वर करा, सोडा की हात मी सोडणार आहे. तुम्ही सोडणारच नाही तुम्हाला ते. हां हां, तुम्ही हात वर करा. हां, आता पाय घ्या ना, ते सोडतो. असं पकडायचं असतं खेकडं. खेकडं पकडण्याची ट्रिक अतिशय सुंदररित्या खेकडा पकडला थोडासा बारका. पण हे तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यानं पायात ही अशी हे सोडलेली आहेत, ॲटोमॅटिक सोडलेत. म्हणजे याला नांगे सोडता येतात, स्वतःचा अवयव सोडता येतात, आणि ते पुन्हा येतात. माझ्याबरोबर ही मंडळी आहेत. सोनू मामा या. मी तुम्हाला दाखवतो खेकडी पकडण्यासाठी आम्ही पार आत जंगलात आलो आहे. अशा घनदाट जंगलात माझ्याबरोबर या विष्णूकाका खोत आणि आमचा हा सोनू मामा, त्याला भरपूर तशी पिशवं भरून खेकडी गावलेली दिसत आहेत. आणि पार जंगलात म्हणजे अगदी रिस्क घेऊन आलो आहे, जिथं आता लिचीज प्रचंड आहेत, पाऊस वरणं गळताना तुम्हाला दिसतो आहे. आणि अशातून आम्ही खेकडी पकडण्यासाठी आलो आहे, एक छंद म्हणून की जंगल रात्रीचं फिरता यावं म्हणून. आता तुम्ही जर बघितलं हे सगळं घनदाट जंगल, आवाज येतो आहे तुम्हाला. आणि आता एक मोठ्या ओढ्यात आता आम्ही उतरतो आहे, आणि तिथून मग आणखीन छोटी छोटी ओढे धरतो आहे, कारण आता या मोठ्या ओढ्यातून आम्हाला तसं खेकडी दिसणार नाही आहे. बघूया आणखी काय काय किती किती सापडतं आहे मित्रांनो जंगलात. खेकडी रात्रीची धरणं ओढ्यात फार मजेशीर आणि थ्रिल एक्सपिरियन्स असतो, आणि त्याचा थ्रिल एक्सपिरियन्स मी घेतो आहे ह्या मंडळींच्याबरोबर. हा गाळ आहे थोडासा, जंगलाचा भाग आहे, आणि इथं बलून्स फ्रॉग काही ओरडा लागलेले आहेत, आणि बाकीचे क्रिकेट सगळे ओरडत आहेत. तर यांच्या पायाला एक कानीट लागून सुद्धा, एक कानीट लागून पडलेला आहे, म्हणजे ते रक्त. माझ्याही पायामध्ये एक दोन चार कांटा आहेत आत शूजमध्ये. मला आता बघू काय काय करता येते, किती खात आहेत रक्त. चला आपण आता हळूहळू उतरूया खाली. अवकाश अवकाश धोधो पडायला चालू झालेला होता. एक ओढा संपवून आम्ही दुसऱ्या ओढ्यामध्ये उतरायला सुरू झालो होतो. खरं तर हा ओढा जंगलाच्या अगदी पार खुशीत जाणारा होता, आणि या ओढ्याला थोडंसं पाणी कमी होतं. पाणी थोडं कमी असणं हे खेकडी धरण्यासाठीचं अतिशय चांगलं लक्षण. पण मोठ्या ओढ्यामध्ये खेकडी त्यावेळी दिसत नव्हती. आता पाऊस अचानक सुरू झाल्यामुळं पाण्याचा रंग बदलणार होता, त्यामुळे ही संधी आम्हाला मिळेल का नाही हा पहिला भरवसा होता. खेकडी धरायला सुरुवात केली आणि ओढ्यात उतरतो आहे तो एक वेगळंच असं एक प्राणी तिथं आम्हाला दिसायला लागला.
अर्थात तो साप होता. तो खरं तर पाणदिवड होता. अर्थात हा साप खेकड्यासारखा दिसतो की काय म्हणून हात टाकणार इतक्या त्याच्या लक्षात आलं की अरे हा साप आहे. म्हणून विष्णुकोत पटकन माझ्या पाठीमागं आला आणि म्हणाला सर हा नाग आहे. पण नव्हता तो नाग, ते पाणदिवड बिनविषारी असा साप होता. तिथून पुढं आमचा पुन्हा प्रवास सुरू झाला. थोडं अंतर चालल्यानंतर आणखीन एक मोठा काळा डोंग विष्णूच्या नजरेला पडला. म्हणून काकानं लगेच त्याच्यावर हात टाकला आणि तो अलगद उचलून वर घेतला आणि त्या ओढ्यातून आम्ही हळूहळू वर जायला लागलो. ओढा संपला, संपता संपताच पाणीही आटायला लागलं. आश्चर्य झालो आम्ही, अरे ओढ्याचं पाणी जितवणीचं पाहिजे होतं पण ते आता आटलं. आता बाद झालं. तशी 3-3.5 किलो खेकडे आम्हाला मिळालेली होती. मग ठरवलं की आता प्रतीचा प्रवास करू आणि आमचा प्रतीचा प्रवास सुरू झाला. इतक्यात सोरणे मामानं पायाला बघितलं तर पायात खूप चांगल्या 10-15 जळू डसलेल्या होत्या. ह्या रक्तशोषक जळू काढून तरीही तो इकडं तिकडं पाहत अगदी वाठीनं माझ्या पाठोपाठ येत होता. बॅटरी एकच होती, फ्लॅशगन माझ्याबरोबर होता, त्यांच्याबरोबर एक छोटी बॅटरी होती आणि आम्ही जंगलाच्या मध्यभागी होतो आणि हे जंगल आम्ही ओलांडत ओलांडत पुन्हा बाळ कारवमध्ये शिरलो. बाळ कारव म्हणजे टोपली कारव. या टोपली कारवमधून वाट शोधणं फार रिस्की काम. याच्यामध्ये रात्रीचे साप वगैरे बसलेले असतात आणि वाट तशी जोखमीचीही असते. अगदी माहितीगार असेल तरच तुम्ही या वाटेनं जाऊ शकताय, नाही तर रात्रभर तुम्ही जंगलच फिरत बसण्याव्यतिरिक्त दुसरं काहीही होणार नाही आहे, चकवा होऊन जातो. असं करत आम्ही ही वाट हळूहळू पार केली आणि प्रतीच्या मार्गाचा प्रवास आमचा अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू झाला. ओढा सोडून बाहेर आल्यानंतर हे अगदी गुलाबी रंगाचं बेरडी खेकडं आम्हाला दिसलं. हे खेकड्याचा रंग बघितल्यानंतर इतकं उत्कृष्ट निसर्गाचा नमुना असू शकतो याचंही आम्हाला कौतुक वाटलं आणि म्हणून त्याला पकडण्याच्या ऐवजी त्याला निसर्गामध्येच राहू द्यावं असा आमचा विचार झाला. थोडे अंतर चालून गेल्यानंतर खापर खवल्यासारखा एक साप दिसला. पण अगदी खापर खवल्या असेल म्हणून बारकाईनं बघितलं तर तो खापर खवल्या नव्हताच मुळी, तो सापही नव्हता, तर तो एक ब्ल्यू माउंटेन वार्म होता आणि म्हणून त्याचं अगदी बारकाईने निरीक्षण करण्यात आलं. अर्थात हा वार्म दुसऱ्यानं बघितल्यानंतर हा सापच आहे म्हणून त्याला मारलं जातं. याला थोडासा स्पर्श केला आणि वरून जर लाईट सोडला तर अगदी पारदर्शक ब्ल्यू कलरची, निळसर कलरची अगदी सुंदर छटा आणि त्याच्यावरचे खवले दिसतात आणि तो आपल्या स्वसंरक्षणासाठी स्वतःची बॉडी ही अशी रुंद थोडीशी करतो जे तुम्हाला आता समोर दिसतं आहे तसं. म्हणून त्या खापर खवल्यासारख्या दिसणाऱ्या ह्या वार्मला आम्ही तिथंच सोडलं आणि पुन्हा आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. अगदी पायावर पाहिली तर ही मोठीच्या मोठी एक जळू पायाला डसली होती. तिनं रक्त शोषून घेतलं होतं. हिरोडीन नावाचा द्रव सोडून या जळूनं आपलं पोट भरलेलं होतं. आता ती रक्त पूर्ण शोषून खाली पडण्याच्या अवस्थेमध्ये होती. तर अशा जळूला एखाद्या वेळी मुहचा स्प्रे जर मारला तरी पडणार होती. अशा अडचणीतूनही आम्ही इतकी खेकडी पकडली होती जी आता तुमच्यासमोर दिसत आहेत. 3-3.5 किलो इतकी खेकडी आम्हाला या ओढ्यामध्ये सापडली होती. तर मित्रांनो, खेकडी पकडण्याचा माझा अनुभव या यांच्याबरोबर कसा होता हा मी तुमच्याबरोबर शेअर केला. हे जंगल कसं आहे हेही शेअर केलं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि मराठी डिस्कवरीवरचे इतर सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.